नमस्कार मित्रांनो, मी धनंजय अनाप. स्वागत आहे तुमचे पायाला बिंद्री या माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण पुण्यातील यवतजवळील महाशिरस येथील भुलेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी जाणार आहोत. भुलेश्वरचे हे अत्यंत मंदिर अत्यंत प्राचीन आहे. साधारणतः 13व्या शतकात यादवकालीन त्याचे बांधकाम, हेमाडपंथी असे बांधकाम आहे. तर चला जाऊया आपण आज भुलेश्वरला. तर आपल्या जाण्याचा रूट हा पुणे हडपसर सोलापूर हायवेने आपण यवतजवळून उजवीकडे टर्न मारून माळशिरसला जाणार आहोत. चला जाऊया. आज आपण माळशिरस इथे आलेलो आहे. श्री भुलेश्वराचं मंदिर आहे. अत्यंत सुंदर असं मंदिर आहे आणि सुंदर अशा दगडी पायऱ्या आहेत. याला येण्यासाठी दोन मार्ग आहे. एक तर आपण डायरेक्ट वरती गाडी नाही येऊ शकतो, किंवा खालून एक 100 पायऱ्या आहे तिथनं वरती येऊ शकतो आपण. बघ किती सुंदर मंदिर आहे. कुठे गेल जाजा? हा तुझे दादाला बोलत होती. दादा कुठे गेला? शिव मंडपातून आपण आत आलेलो आहे. जय शिव शंभो. दोन्हीकडून जायला पायऱ्या आहेत वरती. एक मला वाटतं चढण्यासाठी नाही, उतरण्यासाठी. अत्यंत सुंदर असा सभा मंडप आहे. बाप्पा मंदिरातील नक्षीकाम पूर्णतः हिमाडपंथी काम आहे. भग्नावस्थेत कोरीव काम आहेत. बहुतेक औरंगजेबाच्या काळात या मूर्तींची तोडफोड करण्यात आली. Thank you.
असं तू म्हणलं. कवी बघू शकतो हे मडपंथी बांधकामातले कुठंही एकमेकांना जोडणाऱ्या दगडांमध्ये फोट दिसत नाही. अत्यंत मजबूत बांधकाम. जसं अवकाशातून यक्षांनीच ऊन मंदिर बनवल्यासारखं वाटतंय. मंदिराचा परिसर हे समोरील सभा मंडपाचं काम पेशव्यांनी केलेलं आहे आणि जे पुढं दिसतंय राम मंदिर आपण तिकडे जाणारच आहोत. इथे एक समाधी सारखं काहीतरी अवशेष आहे. नंतर पेशव्यांनी बांधलेली आहे.